नमस्कार, माझं नाव आहे श्वेतल किटवाडकर. मी UKमधील टॉन्टन या गावी राहते. मी एक होममेकर आहे. माझ्याबरोबर इकडे माझे मिस्टर पंकज किटवाडकर आणि माझी 4 वर्षांची मुलगी इवा, आम्ही तिघेजण इकडे राहतो. तुम्हाला माझ्या चॅनलवरती इथली लाईफस्टाईल कशी आहेत, आपल्या डेली लागणाऱ्या वस्तू सगळ्या इकडे कशा मिळतात, किंवा मुलांचं स्कूलिंग कसं आहे, इथलं चेंज होत असणारं वेदर वगैरे, अशा सगळ्या रिलेटेड तुम्हाला ब्लॉग्स बघायला मिळतील. तर नक्की एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग्स मला नक्की सांगा. धन्यवाद. आता वाजत आहेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही आता जाणार आहोत पार्कमध्ये. तर मी असा विचार केला की तुम्हालाही सर्वांना इथले पार्क कसे असतात ते दाखवावेत. तर चला मग तुम्ही पण माझ्याबरोबर, तुम्हाला दाखवते इकडचे पार्क कसे आहेत. पार्क अगदी जवळ आहे, माझ्या घरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर टॉन्टनमधील सगळ्यात मोठं पार्क आहे ते, तुम्हाला दाखवते. चला, हे आहे टॉन्टनमधील वायवरी पार्क आणि हे आहे त्याचं फ्रंट गेट. आणखीन 2 बॅक साईडला गेट्स आहेत त्याचे. तर इथून एंट्री आहे आणि समोर जे दिसते तुम्हाला ते आहे वॉर मेमोरियल. 1922 जे लोक जी डेथ त्या वॉरमध्ये झाली होती तर त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. आणि हे जे पार्क आहे तर हे पार्क 19 एकरमध्ये आहे आणि 1895 हे बनवलं गेलं होतं पार्क. हे आहे ती, ही आहे छोटीशी नदी. ही पार्कच्या आतमध्येच आहे, तुम्ही बघू शकता. इवा इकडे डक्सना पीनट देत आहे, तिला खूप आवडत. छान ग्रीनरी आहे सगळीकडे. आणि इकडे पार्कच्या मधोमध सेंटरला एक फाउंटेन आहे. हा फाउंटेनला राणी विक्टोरियाच्या काळात बांधलं गेलं होतं हे. तर त्याला विक्टोरियन फाउंटन असंही म्हणतात. त्याचं काम सगळं त्या काळातलं आहे. खूप सुंदर दिसतं एक फाउंटन, खूप छान आहे. आणि आणखीन एक गोष्ट दिसली, इथं पक्ष्यांसाठी छोटंसं घर केलेलं आहे त्यांनी, खूप मस्त आहे. ह्या पार्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे पार्क सनसेटला क्लोज होतं. विंटरमध्ये इकडे दुपारी 3:30 वगैरे सनसेट होतो तर तेव्हा हे पार्क क्लोज होतं. हे आहे ह्या पार्कमधलं बॉलिंग क्लब आहे आणि त्याचबरोबर त्याच्या साईडला कॅफेटेरियासुद्धा आहे. आणि इकडे आहे ते ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज, तुम्ही ते करू शकतात. फक्त ते समरमध्ये चालू असतं, तुम्हाला त्याची मेंबरशिप घ्यावी लागते. आत्ता ते क्लोज आहे. आणि आता तुम्ही इकडे सीझन चेंज झाला आहे त्यामुळे आता तुम्ही बघू शकता झाडांचे कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेत. खूप छान दिसत होतं, खूपच छान दिसत होतं. आणि समरमध्ये जेव्हा सनसेट 9:30 होतो तर त्यावेळी पार्कसुद्धा 9:30 क्लोज होतं. हे या पार्कचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो एरिया आहे तर हा एरिया इकडे क्रिकेट किंवा फुटबॉल वगैरे खेळायचं असेल तर लोक इकडे येऊन खेळतात, त्याच्यासाठी हा एरिया आहे. आणि समरमध्ये खूप छान असतं, सगळे लोक आपल्या घरून जेवण वगैरे घेऊन येतात आणि इथे बसून सगळेजण एन्जॉय करतात. खूप ते खूप छान वाटतं. समरमध्ये खूप गर्दी असते पण आज एवढी गर्दी जास्त नव्हती, खूप कमी लोक होते आज. आणि हा आहे लहान मुलांचा प्ले एरिया. किंवा इकडे एन्जॉय करते.
हे जे ब्लॅक तुम्हाला दिसतंय तर हे आहे रबर. तर इकडे जेवढी खेळणी आहेत त्या सगळ्याच्या खाली तुम्हाला असं दिसेल रबर. मुलांच्या सेफ्टीसाठी ते सगळीकडे घातलं गेलेलं आहे. इवासुद्धा इकडे एन्जॉय करते आहे. ॲक्च्युली आम्ही खूप दिवसानंतर पार्कमध्ये आलो, कारण मध्ये खूप पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही पार्कमध्ये आलोच नव्हतो. खूप दिवसांनी सनी डे थोडासा झाला होता त्यामुळे आम्ही पार्कमध्ये आलो होतो. इकडे मी आणि इवा आम्ही दोघी बॉलनी खेळत आहे. मुलांबरोबर खेळलं की छान वाटतं, फ्रेश व्हायला होतं. ही आहे माझी मैत्रीण ॲलिस, ती पण आमच्याबरोबर पार्कमध्ये आली होती. ती सुद्धा इवाबरोबर एन्जॉय करते. सो हा व्हिडिओ आता मी इथं संपवते. तर तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल.